दीपालीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक पास्काची पारंपरिक रेसिपी कोंबडी रस्सा। पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी 4 ते 5 वेळा। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा। कांदा थोडा आपल्याला जास्तीच घ्यायचा कारण आपलं पूर्ण चिकन कांद्यावरच आहे। साधारण 7 ते 8 कांदे तुम्हाला लागतील। त्यानंतर तेल लागणार आहे, कसुरी मेथी, आलं लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, ठेचलेला लसूण फोडणीला, दही। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद, हिंग, थोडंसं काश्मीरी लाल तिखट, मीठ, पाचकळशी मसाला, संडे स्पेशल मसाला। चिकन मॅरिनेट करून घेऊयात आपण। मी 1-2 चमचे भरून दही घालते। त्यानंतर आपण घालतोय 1 छोटा 1/2 चमचा हळद, त्यानंतर मटण मसाला घालतोय 1 चमचा, 1 चमचा पाचकळशी मसाला घालतोय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण घालणार आहोत आलं लसूण, कोथिंबीर पेस्ट केली आहे त्यातली मी 2 चमचे पेस्ट यात घालून घेणार आहे। त्यानंतर आपण मसाल्यावरती 1-2 चमचे तेल घालून हा छान मिक्स करून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे चिकन। कढई तापवत ठेवलेली आहे, आपण तेल घालून घेऊया। 1 या 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे। तेल तापलंय, आपण फोडणीला 1 तमालपत्र 1-2 आणि लसूण फोडणीला टाकतोय। लसूण गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यात कांदा घालून घेणार आहोत। आपण फक्त कांद्यावर चिकन करणार आहोत त्यामुळे आपल्याला कांदा चिकनसाठी भरपूर लागणार आहे कारण कांद्याचीच ग्रेव्ही होणार आहे। आपण कांद्यावरती चिकनला लागेल एवढं अंदाजाने मीठ घालून घेऊया म्हणजे आपला कांदा पटकन मऊ पडेल। थोडी कोथिंबीर घालते कांद्यावर, त्याचा स्वाद खूप छान येतो कांद्यावर कोथिंबीर घातल्यामुळे। आता आपल्याला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कोंबून घ्यायचा आहे। कांदा छान कोंबलेला आहे आपला। आता आपण त्यावर घालून घेतो 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा पाचकळशी मसाला आणि 1 चमचा संडे स्पेशल मसाला। आपण चिकनला सुद्धा 2 चमचे मसाला लावलेला आहे पण आपण कांदा खूप घेतल्यामुळे आपल्याला मसाला एवढा लागणार आहे 1 किलो चिकनसाठी, कारण कांद्याला गोडपणा असतो नाहीतर चिकन गोडसर होईल, म्हणून मसाला त्याप्रमाणे आपण घातलेला आहे। थोडं परतून घ्यायचं आहे आणि आपण आलं लसूण कोथिंबीर पेस्ट त्यावर घालून घेतोय आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। आलं लसूण कोथिंबीर आणि मसाला घालून आपण मिश्रण छान परतून घेतलेलं आहे। आता आपण त्यावर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात एखादा बटाटा सुद्धा घालू शकता पण आमच्याकडे मी फक्त मटणातच बटाटा घालते। हवं असेल तर तुम्ही कांद्यावर एखादा टोमॅटो सुद्धा घालू शकता पण हे विदाउट टोमॅटो कांद्यावर पाचकळशी चिकन खूप सुंदर लागते। आता हे आपल्याला 1 छान परतून घ्यायचंय, 1 मिनिट परतून घेऊन मग आपल्याला पाणी घालून चिकन शिजू द्यायचं आहे।
खूप पाणी घालू नका, कारण चिकनला स्वतःचं पाणी सुटत, त्यामुळे त्याप्रमाणे अंदाजाने पाणी घाला। मी साधारण एक अर्धा पेला पाणी घालून झाकण देऊन आता शिजू देते चिकन। ताटावर पाणी ठेवायचंय आपल्याला। पाहूयात आपण, तुम्ही मध्ये मध्ये चेक करू शकता, चिकन शिजलेलं आहे, आपण मी चेक केलेलं आहे। आणि आपण आता त्यावर थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊयात। कसुरी मेथी ऑप्शनल आहे, पण कसुरी मेथीचा सुगंध खूप छान येतो चिकनला। आणि एक थोडी कोथिंबीर घालूयात। मी गरम मसाला वरून घातला नाहीये, कारण मी संडे स्पेशल मसाला घातला, त्यात गरम मसाला आहे। तुम्हाला हवा असेल तुम्ही नॉर्मल मसाला घातला तर वरून थोडासा झाल्यानंतर गरम मसाला एक अर्धा चमचा घालू शकता। ही पूर्ण ग्रेव्हीचा जाडपणा जो तुम्हाला दिसतोय हा फक्त कांद्यावरची ग्रेव्ही आहे आपली। आणि हे असं कांद्यावरचं चिकन खूप सुंदर लागते। आता एक दोन मिनटं बॉईल झाल्यानंतर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। चिकन काढून घेते मी सर्विंग बाउलमध्ये। तुम्हाला ग्रेव्ही जास्ती जाड वाटली तर त्यानुसार तुम्ही थोडं पाणी घालू शकता त्यात। आपला चिकन रस्सा अगदी झणझणीत झालेला आहे। तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा कसा झालाय तो। आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।